नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आत्ताच्या या क्षणाच्या कोरोना संदर्भातील आणि राजकीय घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत, पण थोडक्यात. सरकार मजबूत चिंता करण्याचं काहीच कारण नाही, गरज नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचं सरकार हे 2025 पर्यंत कायम राहणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. तर महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नसून सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. खासदार संजय राऊतांचा ट्विटरवरून विरोधकांवर हल्लाबोल झालेला असून महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा राऊतांनी विरोधकांना दिलाय. तसंच ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे अशी खोचक टीका संजय राऊतांनी ट्विटरवरून केली आहे. तर विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावा असा सल्ला सुद्धा राऊतांनी विरोधकांना दिलाय. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन शरद पवारांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. तर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पवार मातोश्रीवर पहिल्यांदाच गेल्यानं ठाकरे पवार भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यातील पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलाय. तर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांचं समर्थन करत राज्यपालांना पत्रही लिहिलंय. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची होणारी वाढती चिंता दिवसेंदिवस संख्या वाढत जाते, कारण देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 1,45,000 गेली आहे आणि आत्तापर्यंत 4,167 जणांचा मृत्यू झालाय. तर गेल्या 24 तासामध्ये 6,535 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि आता 146 जणांचा मृत्यूही झालाय. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 41.60% इतका आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जगभरातील सर्वाधिक 10 कोरोनाबाधित देशांमध्ये आता भारताचा समावेश झालाय. सलग चौथ्या दिवशी रुग्णांमध्ये 6,000 अधिक वाढ झाली आहे. यामध्ये अजूनही अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेमध्ये 16,43,000 रुग्ण आहेत, तर वेगानं संक्रमण वाढणारा ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52,667 वर गेली आहे. राज्यात काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 2,426 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि दिवसभरात 60 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. राज्यात काल दिवसभरात 1,186 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. तर राज्यभर गेल्या 24 तासामध्ये 80 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 1,682 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झालेत. 207 पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनामुळे राज्यातील 20 पोलिसांचा मृत्यूही झालाय. मुंबईमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या ही 31,789 वर गेली आहे. काल दिवसभरामध्ये मुंबईत कोरोनाच्या 1,430 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 330 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर दिवसभरामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 1,026 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ठाण्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सोमवारी तब्बल 154 कोरोनाबाधित रुग्ण ठाण्यात आढळून आल्यात, त्यामुळे ठाण्यातील एकूण संख्या आता 2,172 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये 838 इतकी असून महत्त्वाचं म्हणजे आज ठाण्यात कोरोनाचा कुठलाही बळी न गेल्यामुळे मृतांचा आकडा 67 आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,711 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत काल दिवसभरात 65 नवे रुग्ण आढळले. आत्तापर्यंत नवी मुंबईमध्ये 52 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर काल दिवसभरामध्ये 5 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. नवी मुंबईत कोरोनावर आत्तापर्यंत 779 रुग्णांनी मात केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन 469 रुग्ण आढळले, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6,153 वर गेली असून काल दिवसभरामध्ये पुणे शहरात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंदही झाली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये पुणे शहरात 399 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एकीकडे पुणे 97% खुलं झालेलं आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पत्रे बांबू बॅरिकेटिंग केलेलं काढलं जात आहे तर रस्ते देखील खुले केले जात आहेत. तर अजून काही असे मार्ग आहेत जे बंदच ठेवण्यात आले आहेत. जसं पुण्यातला लालबहादूर शास्त्री रस्त्यावरून निलायम टॉकीजकडे जाणारा रस्ता अचानक बंद करण्यात आला, त्यामुळे अनेकांना लांबून वळसा घालून तिथून प्रवास करावा लागला. औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. जिल्ह्यात एकाच दिवसात 22 कोरोना रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे 1327 वर जाऊन पोहोचली आहे. नागपूर येथे सोमवारी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली असून नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 429 वर गेली आहे. तर कोरोनामुळे नागपुरात 8 जणांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत नागपूर येथे 332 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. सोमवारी कोरोनाच्या 13 नव्या रुग्णांची नोंद झालेली असून शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 174 वर पोहोचली आणि कोरोनामुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 21 नवे कोरोना रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 984 वर पोहोचली आणि कोरोनामुळे 52 रुग्णांचा बळी गेलाय. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट कायम असून जिल्ह्यातील नाशिक मालेगाव सिन्नर चांदवड येवला सटाणा दिंडोरी निफाड मनमाड इगतपुरी या 10 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवतो. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका वाढलाय. काल दिवसभरामध्ये 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यूही झाला आणि आतापर्यंत 390 जणांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यातील 170 जण कोरोनामुक्त झालेत आणि 17 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सोलापूरमध्ये देखील दिवसभरात कोरोनाचे 25 रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 608 वर गेली आणि आतापर्यंत 277 जण कोरोनामुक्त झालेत आणि कालच्या दिवसामध्ये कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत सोलापूरमध्ये 58 जणांचा मृत्यू झाला. तर साताऱ्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. साताऱ्यामध्ये आज 27 जणांना कोरोनाची लागण झालेली असून सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 336 वर जाऊन पोहोचली आणि वाई तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 9 बाधित रुग्णांचा बळी गेलाय, तर साताऱ्यात आतापर्यंत 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहतोय कोरोना संदर्भातील महत्वाच्या बातम्या पण थोडक्यात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणखी 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्हने आढळले आहेत. रत्नागिरीमध्ये 1 तर गुहागरमध्ये 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही 161 वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणखी 3 रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे 91 रुग्ण झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 75 आणि बाहेरून आलेल्या 16 जणांचा समावेश आहे. तर मुंबई पुण्याहून आलेल्यांचा समावेश असून ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनासमोर अडचण वाढतीय. जळगाव इथं आतापर्यंत 452 कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यातील जळगाव शहरातील 114 वगळता उर्वरित सगळेजण ग्रामीण भागातले. धुळे जिल्ह्यात वेगळी स्थिती नसून आकडा 109 वर पोहोचला आणि त्यातील 82 रुग्ण हे शहरातील आणि उर्वरित 27 ग्रामीण भागामधले आहेत. गुजरातच्या सीमेलगत बसलेल्या नंदुरबारमध्ये कोरोनाचे 30 रुग्ण सापडले. मराठवाड्यातील ग्रामीण भागही आता कोरोनाबाधित झालेला असून सर्वाधिक प्रसार हिंगोली जिल्ह्यात दिसून येतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील बाधित 1301 रुग्णांपैकी 25 रुग्ण हे खुलताबाद गंगापूर सिल्लोड आणि फुलंबी तालुक्यातले. जालना जिल्ह्यात खेड्यात रुग्णसंख्या वाढते आणि हे सगळेजण शहरातून आलेले आहेत, तर परभणी नांदेड बीड उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना पोहोचला. त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात सुद्धा गेल्या 24 तासांमध्ये 3 व्यक्ती कोरोनाबाधित आढळलेल्या आहेत. हिंगणघाटमधील शिरूड येथील 2 आणि वर्धा सावंगीतील 1 जण कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली आहे. महत्वाचं म्हणजे तिघही जण मुंबई इथून आलेले होते आणि वर्धा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर गेली आहे.
तर उल्हासनगर शहरामध्ये 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी 18 रुग्णांची नोंदही झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 209 वर गेला आहे आणि आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरामध्ये 10 ग्रामीण भागामध्ये 7 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 83 झाली आहे आणि त्यातले 14 कोरोनामुक्त झालेले असून नव्या रुग्णांमध्ये उत्तर प्रदेशातून आलेले 14 धार्मिक सभेतून आले होते तर 2 रुग्ण हे गुजरात येथून आलेले असून खारगाव इथल्या एकाच कुटुंबातल्या 14 कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णानं थेट हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळेस डॉक्टर कर्मचारी वारंवार सांगून देखील संबंधित रुग्ण ऐकण्यास तयार नव्हता आणि हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर असलेला रुग्ण थेट मुख्य गेटच्या इथं आल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आणि कुणालाही न जुमानता हा रुग्ण थेट गेटच्या वर सोडून बाहेर पडला आणि रस्त्यानं चालत निघाला. मात्र नंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सदर रुग्णाला पकडण्यात यश आलं. मुंबईमधील गुरुनानक रुग्णालयामध्ये कोरोनाबाधिताचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक जू युनिटचे पोलीस नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल रात्री अचानक रुग्णालयात सैराटचं झिंगाटे गाणं वाजू लागलं. डॉक्टर नर्सेस काही कोरोना पेशंट्स तिथं नाचू लागले आणि त्यातल्याच एका नर्स जी आहे ती केक घेऊन या पोलीस नाईकासमोर त्या आल्या आणि पोलीस नाईक यांना गहीवरून आलं कोरोना झाला असेल याला विचित्र वागणूक देऊ नका त्यांच्याशी सामान्य व्यवहार ठेवा हेच यातनं नमूद झालेलं आहे. मुंबईमधील मोठ्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या वडाळा येथील JSB सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीनं यंदाचा गणेशोत्सव भाद्रपदऐवजी फेब्रुवारी 2021 येणाऱ्या माघी गणेश जयंतीला करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वडाळ्यामधील श्रीराम मंदिर येथील JSB मंडळानं हा निर्णय घेतलाय आणि गणेशोत्सवामध्ये दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात तर गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम राखण्यासाठी तसंच भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.